कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी रक्तदान करत आपलं आंदोलन केलं. आतापर्यंत सरकारला आमचा घाम दिला, आता रक्तही देतोय, त्यामुळे सरकारनं आमचा विचार करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी महामंडळाकडून दबाव वाढवण्यात आलाय. रायगडमध्ये एसटीच्या रोजंदारीवरील 140 कर्मचाऱ्यांना महामंडळानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 24 तासात कामावर हजर व्हा, अन्यथा सेवा समाप्त करण्यात येतील असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं. अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामुळे उल्हास आणि वालधुनी नदी प्रदूषित होतीये. याविरोधात वनशक्ती आणि सामाजिक संस्थेनं राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं बदलापुरातनं सांडपाण्याचे नमुनेही घेतले. मुंबईत सीएसएमटी भागात पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. नोव्हेंबर महिन्यामध्ये ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. परिणामी किनारपट्टी आणि आतल्या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात 21 नोव्हेंबर पर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2 दिवसाच्या अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान झालंय. सध्या जिल्ह्यात ऊसतोड वेगात सुरू आहे. मात्र पावसानं शेतात चिखल झाल्यानं अनेक ठिकाणी ऊसतोडणी ठप्प झाली आहे, तर अनेक ठिकाणी भात काढणीही खोळंबली आहे. जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी या अतिपावसाच्या तालुक्यांमध्ये नाचणीचंही मोठं नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा सध्या हवाल दिलाय. इंद्रायणी या भाताचा आगार अशी ओळख असलेल्या मावळात भात साठवणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय. सध्या शेतकऱ्यांची भात काढणीची लगबग सुरू आहे. त्यामध्येच पावसाचं सावट असल्यानं शेतकरी भाताची उडवी लावण्याला पसंती देतात. उडव्यामध्ये साठवलेला भात नंतर सवडीनुसार झोडणी करता येतो. उडव्यामध्ये साठवलेला भात अधिक सुवासिक होतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव बाजार समितीत या हंगामासाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. मका, सोयाबीन, चणा, गहू या प्रमुख शेतमालासाठी ही तारण योजना आहे. या योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच माल तारणात ठेवला जाणार असून हा शेतमाल महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवता येणार आहे. सोयाबीनच्या दराबरनं शेतकरी आणि पोल्ट्री उद्योगांमध्ये घमासान सुरू झालंय. सोयाबीनचे दर 4000 रुपयांच्या वर जाऊ देऊ नका अशी मागणी करणारं पत्र ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशननं केंद्र सरकारला लिहिलंय. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता संतप्त झाला असून या मागणीला बळी पडू नये असं आवाहन केलं गेलंय. साताऱ्यातील प्रसिद्ध मिठाई व्यापारी मोदी पेढेवाल्यांना दुकान बॉम्बनं उडवायची धमकी दिली आहे. प्रशांत मोदी यांना 8 दिवसांपासून 10 ते 12 इंटरनॅशनल कॉल आले. यात त्यांच्याकडे 30 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली. याबाबत प्रशांत मोदींनी पोलीस तक्रार दिल्यानंतर सातारा पोलिसांनी तपास सुरू केलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे